शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी उद्धव ठाकरेंवरती गंभीर स्वरूपाचा आरोप केलाय. उद्धव ठाकरेंनी आपल्याला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं असा गोप्यस्फोट सरवणकरांनी केलाय. सरवणकरांचे हे आरोप ठाकरे गटानं मात्र फेटाळून लावलेत. पाहुयात एक रिपोर्ट. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी थेट उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरेंनी आपल्याला मनोहर जोशींचं घर जाळायला सांगितलं होतं असा आरोप सरवणकरांनी केलाय. मनोहर जोशींचं घर जाळायला लावून आपलं तिकीट कापण्याचा उद्धव ठाकरेंचा डाव होता असं सरवणकर म्हणाले. मातोश्रीवर ज्या वेळेला गेलो त्यावेळेला उद्धव साहेब त्या ठिकाणी बसले होते. उद्धव साहेबांनी मला सांगितलं की सदा मला असं वाटतंय की तूच निवडून येऊ शकतोस आणि म्हणून तू आमचा उमेदवार, पण तुला देता येत नाही त्याची कारण आहे. आणि उद्धव साहेब निघून गेले. मला कारण कळलं नाही. मिलिंद नार्वेकर खाली बसले होते. इंटरकॉमवरनं खाली एक फोन आला. मिलिंद नार्वेकरने तो उचलला. ओहो नाना ओहो नाना असं सांगितलं. आणि मला मिलिंद नार्वेकरने सांगितलं की उद्धव साहेबांनी असं सांगितलंय की तुझी उमेदवारी मनोहर जोशीने कापलेली आहे, त्यामुळे तुला हे सगळं आता जे काही तू आणले शिवसैनिके मनोहर जोशींच्या घरावर घेऊन जायचे. मित्र मी खाली बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर शिवसैनिक होते त्यांना सांगितलं आपल्याला मोर्चा तर मनोहर जोशींच्या घरावर घेऊन जायचं आहे. एक 3 मिनिटाच्या अंतरावर आलो. त्यानंतर संजय राऊतांचा फोन आला. तेव्हा अरे तू मनोहर जोशींच्या घरावर चालल्यास ना मोर्चा घेऊन. माझ्या लक्षात आलं की उद्धव साहेबांकडनं किंवा तिकडनं मातोश्रीवरनं संजय राऊतांना कोणीतरी सांगितलं असावं. मी कुठे कसं बोलू म्हणून मी ताबडतो त्याला सांगितलं हो चाललंय सर. ते म्हणाले अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे, त्या पेट्रोल पंपवरनं पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका. ज्या वेळेस ते तिथे गेले त्यावेळेला लक्षात आलेली गोष्ट अशी, मनोहर जोशींच्या घरामध्ये 15 ते 20 शिवसैनिक जे कधीच नसतात. आणि गेलेल्या मुलाने मला सांगितलं की मनोहर जोशींच्या घराला जवळजवळ 15 ते 20 व्हिडिओ शूटिंग कॅमेरे हे चॅनल आणि ह्या सगळ्या गोष्टींचे. मी म्हटलं यायला फक्त मला 7 मिनिटं लागली आणि या 7 मिनिटात ही सगळी तयारी झाली तशी. तरी मुलांना सांगितलं आदेश मातोश्रीचा आहे, आपल्याला घर जाळायला लागेल किंवा आपल्याला तिथे आपला निषेध व्यक्त करायला लागेल, मग जी काही घटना झाली ते आपण तिथे पाहिजे. असं हे नेतृत्व म्हणजे जर एखाद्या उमेदवाराची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला साधारणतः त्याच दिवशी 5 वाजता फोन आला. 5 वाजता नाही, संध्याकाळी 2:30 आणि तो मिलिंद नार्वेकरचा अरे व्यवस्थित तू चांगलं केलास, उद्या 11 वाजता ये, तुझे उमेदवारी फायनल आहे. सरवणकरांच्या मते ते दुसऱ्या दिवशी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटायला गेले, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना उमेदवारी कापल्याचं जाहीरपणे सांगितलं. त्या दिवशीच्या वर्तमानपत्रात आलेल्या काही बातम्या संजय राऊतांनी आपल्याला दाखवल्या असा दावाही सरवणकरांनी केलाय. मनोहर जोशींना एका दसरा मेळाव्यात स्टेजवरून का उतरावं लागलं याबद्दलचा गौप्यस्फोटही सरवणकरांनी केलाय. 11 वाजता ज्या वेळेला मी मातोश्रीवर गेलो त्यावेळेला उद्धव साहेब बसले होते, मी समोर होतो, उद्धव साहेबांबरोबर संजय राऊत होते आणि माझ्यासमोर असे पेपर फेकले. मला म्हणाले हे बघ काय सगळं पेपरला आलंय. म्हटलं काय साहेब? तर त्या सगळ्याच पेपरला हेडिंग होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आमदार सदा सरवणकरांचा हल्ला. मला म्हणाले यार हे काय? मी म्हटलं साहेब तुम्ही सांगितलं, संजय राऊतांनी आदेश दिले, त्यामुळे ते गेला. अरे पण तू हे सगळं जर आलं पेपरला तू निवडून कसं येणार? म्हटलं साहेब हे तुम्ही सांगितलंय, मला हे तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही सांगितलंय म्हणून मी केलं आणि निवडून येऊन सुद्धा दाखवेन. ते म्हणाले नाही तू निवडून येऊ शकत नाही, पेपर बाजूला टाकले आणि निघून गेले. दुसरी एक मी घटना तुम्हाला सांगेन. शिवाजी पार्कच्या ज्या मैदानामध्ये मनोहर जोशी, ज्या मनोहर जोशी सरांना नेहमी वाटत होतं राज ठाकरे आणि आदित्य हे उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, एका नवरात्रामध्ये मनोहर जोशी सरांनी असं सांगितलं की हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राचं भलं होईल. बस एवढंच बोलले. मला लगेच दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलं. तिसऱ्या दिवशी दसरा होता आणि मला सांगण्यात आलं की मनोहर जोशी कोणत्याही परिस्थितीत शिवाजी पार्कच्या दसरा मेळा दिसता काम आले. सरवणकरांच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी प्रत्युत्तर दिलंय. सरवणकर 25 वर्षे झोपले होते का असा सवाल दानवेंनी विचारलाय. ते लोकांच्या पचनी पडणार नव्हतं उमेदवारी नाकारणं आणि म्हणूनच एक कुटील डाव रचून सरांच्या घरावरती हल्ला करायला लावणं
ते घर जाळा म्हणून सांगायला लावणं, ह्या सगळ्या ज्या कुटील रणनीती होती त्याचा तो एक भाग होता आणि ते जिव्हारी लागलं। खरं पाहिलं तर त्याच वेळेला शिवसैनिकांमध्ये उद्रेक झाला होता। आपण यात मनोहर जोशी सरांचं आभार व्यक्त करायला पाहिजे, एवढी प्रचंड मोठा हल्ला त्यांच्या घरावर झाला असताना सुद्धा त्या सरांनी कधीही पोलिसात सुद्धा तक्रार केली नाही। पण आता 20-25 वर्षांनं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले, त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं। काही दिवसांपूर्वी गजानन कीर्तिकरांनीही आपल्या पुस्तकातून उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते। उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री होणं आश्चर्यजनक होतं। आदित्य ठाकरेंनी मंत्रिपद स्वीकारल्यानं पक्ष संघटनेवर नकारात्मक परिणाम झाला। पक्ष मोठ्या फुटीच्या उंबरट्यावर उभा राहिला। मंत्री होतात आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांकडे दुर्लक्ष झालं। 2014 साली शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद द्यावं लागेल म्हणून ते पद स्वीकारलंच नाही। 2009 साली मला विधानसभा उमेदवारी नाकारली, ती पद्धतही क्लेशदायक होती। पक्षाचं कितीही नुकसान झालं तरी चालेल, पण महाविकास आघाडीमध्ये चिकटून राहण्याची ठाकरेंची भूमिका न कळण्यापलीकडे होती। सावरकरांवर चिखलफेक करणाऱ्या नेतृत्वाला जाब विचारण्याऐवजी आदित्य ठाकरे त्यांची गळाभेट घेत होते। उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर माझा आक्षेप आहे, असं गजानन कीर्तिकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय। शिंदे गटानं उद्धव ठाकरेंविषयी अनेक गौप्यस्फोट करायला सुरुवात केली आहे। निवडणुका जवळ आल्यावर या आरोप प्रत्यारोपांना आणखी धार येण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।